हा जे कागदपत्र आम्ही पुष्टर तर दिले होते पुरावा म्हणून, त्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन न्यायालयाने केलं आणि त्या संदर्भामध्ये शपथपत्र घेतलं. शपथपत्रही मी त्या संदर्भामध्ये दिलं आणि या न्यायालयामध्ये हा खटला पुढे चालू ठेवावा अशी विनंती आम्ही केलेली आहे. मागच्या कालखंडामध्येही जे काही आदेश झालेले असतील त्या आदेशानुसार माननीय न्यायालयाने हा खटला चालू ठेवण्याचं मान्य केलेलं आहे आणि पुढची तारीख उद्या ठेवलेली आहे. गुलाबराव पाटलांचा दोन वेळा पुकारा न्यायालयाने केला पण ते हजर नव्हते की त्यांचा वकील हजर नव्हता, त्यामुळे आता तो त्यांचा प्रश्न आहे. पुढची तारीख कोणती मिळाली? उद्या, उद्याची पुढची तारीख मिळालेली आहे. चल, या दोन दिवसामध्ये मंगेश चव्हाणांच्या बाबत क्रिमिनल फौजदारी गुन्हा मी दाखल करणार आहे अब्रुनुकसानीचा, कारण त्यांनी इतक्या खालच्या शब्दामध्ये माझ्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं की त्यामुळे जनमानसामध्ये माझी प्रतिमा मलिन झाली आणि त्याच्याविरुद्ध सिव्हिल आणि क्रिमिनल असे दोन्ही गुन्हे आम्ही दोन दिवसामध्ये दाखल करणार आहे.